मित्रांनो, एनडीए 3 पहिलं बजेट सादर झालं आणि याच्यामध्ये साहजिकच प्रत्येकाला काही काही अपेक्षा होत्या आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय काही खुशी काही गम आणि साहजिक प्रत्येक बजेटमध्ये होत असतं. याच्या आधी पण आम्ही एक बजेट विषयी व्हिडिओ बनवला होता. यापैकी मोस्ट ऑफ द सेक्टरला गव्हर्नमेंटने पैसे दिले. जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कार्डवर क्लिक करा, तो बजेटच्या आधी बनवलेला व्हिडिओ पाहून घ्या. आता मित्रांनो, माझा मेन कन्सर्न आज असा असणार याच्यामध्ये की आता बजेट नंतर आपल्याला कुठे फोकस करणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतं का, इथे प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे का, निफ्टी कुठपर्यंत येऊ शकतो, त्या म्युच्युअल फंडांचं काय करायचं, कुठे कुठे टॅक्स वाढलाय, आता हे सगळे प्रश्न सगळ्यांना भेडसावायला आजपासून सुरुवात होणार आहे. पण काळजी करू नका, अगदी डिटेलमध्ये आम्ही थोडक्यामध्ये माहिती मांडण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण व्हिडिओ पहा, बघूया काय काय करायचं. तर चला मित्रांनो, पाहूया आजच्या याच्यामध्ये काय पाहिजे. आजचा स्पेशल टॉपिक असेल तुमच्यासाठी 2024 बजेट आणि त्याच्यानंतर फ्युचर वे, म्हणजे पुढचा वे काय असेल पुढच्या 1 वर्षासाठी किंवा पुढच्या 5 वर्ष 10 वर्षासाठी गव्हर्नमेंट काय प्लॅन करतंय. तर नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. लक्षात ठेवा, चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली खाली लिंकवर जायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय तुम्हाला, किंवा बेल आयकॉनला प्रेस करायचंय, कारण असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. तसेच मित्रांनो, पुढे जाण्याने मला सांगायला आवडेल याच्यामध्ये की बऱ्याच जणांनी वर्कशॉप विषयी बरेच प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला विचारले होते, बरेच फोन आले होते, थोडं कन्फ्युजन वाटत होतं की नक्की हा कुठे होणार आहे. तर मित्रांनो, हा जो वर्कशॉप आहे हा फक्त पुण्यामध्येच होईल. तो कधी होईल? 10-11-12 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असेल, सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत. काय शिकवण्यात येईल? तर अगदी स्टॉक मार्केटचे बेसिक कन्सेप्ट पासून, प्राईज ऍक्शन पासून, टेक्निकल पासून, आणि तेही हे 2 दिवस शनिवार रविवार शिकवल्यानंतर सोमवारी लाईव्ह ट्रेडिंग असेल, जेणेकरून जे काही शिकणार ते डायरेक्ट लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल, तुम्ही तिथे स्वतःही ट्रेड करू शकता. अशा पद्धतीने आम्ही हे वर्कशॉप तयार केलेले आहेत. आता तुम्हाला वाटते अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं, काळजी करू नका, 88-280-90-90 या नंबरला संपर्क साधा आणि वर्कशॉप विषयी अगदी डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या. आणि नक्कीच ज्यांनाही एक प्रोफेशनल वेने पुढे जायचंय त्यांच्यासाठी ह्या कार्यशाळा खूप फायदेशीर राहतात. चला मित्रांनो, ज्यांनाही असं शिकायचं डिटेलमध्ये जाऊन आजच खाली दिलेल्या लिंकवर जावा, आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि जाणून घेऊन आज तुमची सीट कन्फर्म करा. मित्रांनो, आधी आपण चेक करूया की गव्हर्नमेंटने नक्की काय काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर पाहूयाचा इम्पॅक्ट कुठे बनेल आणि मग निफ्टीचा चार्ट पण बघूया, म्हणजे खरंच बाबा करेक्शन येऊ शकतं का की किती येऊ शकतं हे तुम्हाला दाखवून देईल मी. मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी याच्यामध्ये की सेक्टर्समध्ये महत्वाची गोष्ट ह्या सॉरी बजेटमध्ये असे कुठले सेक्टर्स आहेत की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने फोकस केलेला आहे. तर नॉर्मली आम्हाला असं वाटतं की इन्फ्रासाठी एक बऱ्यापैकी चांगलं अनाऊन्समेंट याच्यामध्ये झालेली आहे. जवळपास 11 लाख कोटीच्या आसपास अलोकेशन त्यांनी केलेलं आहे इन्फ्रासाठी आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 इंडस्ट्रीयल पार्क अलॉट केले जातील. खूप मोठी घटना आहे, त्यामुळे थोडं इन्फ्रावर फोकस ठेवायचं आहे आपल्याला. यानंतर एनर्जी सेक्टर, साहजिक आहे जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण ह्या दोन्ही सेक्टरचा अभ्यास केला होता, इथे पण त्यांनी तिथे अलोकेशन केलेलं आहे. जवळपास पॉवर प्रोजेक्ट जवळपास 2400 मेगावॅटचे त्यांनी अनाऊन्स केलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये मोस्टली सोलर सेक्टरसाठी जास्त फोकस असणार आहे. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आम्हाला याच्यामध्ये अशी वाटली, ॲग्रिकल्चरला अपेक्षाच होती आणि गव्हर्नमेंटला त्याचा धक्का पण बसलेला आहे बजेटच्या इलेक्शनच्या वेळी, त्यामुळे त्यांनी जवळपास इथे 1,52,000 कोटींचं जवळपास याच्यामध्ये काय केलेलं आहे, अलोकेशन केलेलं आहे ॲग्रिकल्चरसाठी आणि त्याच्या रिलेटेड सेक्टर्ससाठी. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय तर ॲग्रि रिलेटेड जे पण काही सेक्टर्स असतील, जिथे जिथे आपल्याला पॉसिबिलिटी येणाऱ्या काळामध्ये तिथे वॉचआउट करणं गरजेचं राहील. याचबरोबर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स, आपण इलेक्ट्रॉनिक्सबद्दल चर्चा केली होती, सेमीकंडक्टर्सबाबत चर्चा केली होती, तर गव्हर्नमेंटने इथे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सवर बरेच चार्जेस कमी केलेले आहेत, इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे आणि त्यात जास्तीत जास्त एक्सपोर्ट कसं करता येईल त्यासाठी काही सवलतींचा पण याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि मोबाईल फोन चार्जर यांच्या किमती कमी केलेली आहे. त्यामुळे जर नवीन फोन घेणार असाल ना तर चांगली न्यूज आहे तुमच्यासाठी, कदाचित मोबाईल स्वस्तात अजून मिळतील याच्यामध्ये. मित्रांनो, याचबरोबर टुरिझम सेक्टर, जे आपल्याला अपेक्षितच होतं याच्यामध्ये की टुरिझमवर गव्हर्नमेंट खर्च करेल, त्यांनी काय केलेलं आहे की राज्यांना आता एक प्रोत्साहित निधी देणार आहेत, ते पण विदाऊट एनी इंटरेस्ट, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी टुरिझमची डेव्हलपमेंट होईल आणि याच्याविषयी अजून डिटेलमध्ये मॉडेल ते लॉन्च करतील लवकरच. तर मित्रांनो, हे 5 इम्पॉर्टंट सेक्टर्स आम्हाला वाटले, इन्फ्रा असेल, एनर्जी, ॲग्रिकल्चर असेल, मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि टुरिझम असेल, हे मोस्टली गव्हर्नमेंट सध्या मोस्टली फोकस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळाला. आता साहजिक आहे, देशाचं बजेट आहे, हे काय कुठल्या राज्याचं किंवा कुठलं नसतं, त्यामुळे महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये आपल्याला सगळीकडे पाहावं लागतं की कुठे जास्त पैसा येईल आणि याचा बेनिफिट कुठे होऊ शकतो. ओके, आता मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे अलोकेशन झालं सेक्टर्सला,
पण महत्त्वाची गोष्ट आहे टॅक्सेशन फॉर इन्व्हेस्टर्स अँड ट्रेडर्स, ही जी महत्त्वाची कन्सेप्ट होते ना त्याच्यावर काय बोलले गेले का बघूया. काही जणांना प्रश्न होता ना की फ्युचर ऑप्शनवर टॅक्स वाढवला का, किती वाढवणार, बघूया काय केलंय का याच्यामध्ये. ते जर तुम्ही नॉर्मली पाहायला गेले असेल तर एक धक्का बसलेला आहे गुंतवणूकदारांसाठी. LTC जी अर्थात लॉंग टर्म कॅपिटल गेन जो आधी होता 10%, तो आता झालाय 12.5%. आणि महत्वाची गोष्ट STCG अर्थात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो आधी 15% होता तो आता 20% लागणार आहे. म्हणजे तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये जो काही प्रॉफिट बुक करता त्याला बोलतात STCG, आणि त्याच्यावर जो तुम्हाला टॅक्स लागतो तो आता होणार आहे 20%. आणि हे इमिडिएट क्विकली इम्प्लिमेंट केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. हा थोडा धक्का आहे जे इन्व्हेस्टमेंटसाठी फोकस करतात त्यांच्यासाठी, पण ठीक आहे आपण बघूया याच्यामध्ये अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फ्युचर आणि ऑप्शन जर तुम्ही करता याच्यामध्ये तर STT जो याच्यामध्ये तो जवळपास 0.2% केला गेलेला आहे 0.1 वरून. म्हणजे सध्या तरी STT वर चार्ज वाढवलेला आहे, बाकी फ्युचर ऑप्शन वगैरे ह्याच्यावर अजून बोलणं चालू होतं. इथे कुठलाही मोठा धक्का दिलेला नाहीये ट्रेडरसाठी, पण त्यांचं काम चालू याच्यामध्ये. पण लक्षात ठेवा तुमचा नॉर्मली आता STT आता जो पण काय लागतो जवळपास त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. ओके आता हे झाले महत्वाचे जे आपल्यासाठी महत्वाच्या कंडिशन्स होत्या. कशा बाबत टॅक्सेशनसाठी इन्व्हेस्टमेंट वरचा आणि हा झाला ट्रेडिंग वरचा. याच्यानंतरची पुढची इम्पॉर्टंट गोष्ट असेल आपल्या याच्यामध्ये इन्कम टॅक्स स्लॅब. आता बऱ्याच जणांना इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय चेंजेस झालेत हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच जणांचा इन्कम असतो त्यांना किती टॅक्स लागणार आहे हे तुम्हाला इथे समजून घेता येईल याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या कंडिशनला 3 लाखापर्यंत जर तुमचा इन्कम असेल तर त्याला कसलाही टॅक्स नसेल, तो टॅक्स फ्री असेल. परंतु जर तुम्ही 3 ते 5 लाखाच्या इन्कम रेंजमध्ये येताय तर तुम्हाला जवळपास 5% टॅक्स लाभ येईल. 3 ते 7 लाखापर्यंत, 7 लाखापासून 10 लाखापर्यंत 10% असेल, 10 लाख ते 12 लाख 15%, 12 लाखापासून 15 लाखापर्यंत 20% असेल. आणि जर तुमचा इन्कम 15% वरती जातोय, लक्षात ठेवा 15 लाखाच्या वरती जातोय, तर जवळपास 30% टॅक्स तुम्हाला लागणार याच्यामध्ये. म्हणजे विचार करा मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्यांचंही 15 लाखाच्या पुढे इन्कम जातोय त्यांना थोडं इतर रिस्क कंडिशन मध्ये होऊ शकतात किंवा थोडं टॅक्स वाढवणार याच्यामध्ये. म्हणजे काय तर इथे थोडा कन्सर्न आहे. आता बघूया की मार्केटने ह्याला किती पॉझिटिव्ह घेतलंय किंवा निगेटिव्ह घेतलंय हे आपल्याला नॉर्मली चार्टवर गेल्यावर कळेल. परंतु महत्वाची गोष्ट आपण ह्या बजेटमधून महत्वाच्या गोष्टी काय घेऊ शकतो त्या गोष्टींना आपण लक्षात ठेवू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर पाहायला गेले असेल तर थोडं स्टील सेक्टरमध्ये थोडं पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळते, कारण कस्टम ड्युटी जी आहे याच्यामध्ये गोल्ड असेल सिल्वर असेल किंवा प्लॅटिनमवर असेल ही नॉर्मली थोडी चेंज झालेली आहे. गोल्ड सिल्वरची 6% आलेली आहे आणि प्लॅटिनमची 6.4% आलेली आहे. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हेंचर कॅपिटल फंड हा ऍड केलेला गेलेला आहे 1000 कोटी स्पेस इकॉनॉमीसाठी. म्हणजे लक्षात ठेवा सध्याच्या कंडिशनला आपण बघतोय इस्रो ही एकमेव संस्था आहे, पण यासारख्या आता प्रायव्हेट कंपन्या पण मार्केटमध्ये हळूहळू उतरत आहे. जे अमेरिकेमध्ये होते नासाच्या बरोबर टेस्लाची जी कंपनी त्यांच्या स्पेसएक्स आपण म्हणतो तर ती कंपनी मार्केटमध्ये, तशा भारतामध्ये प्लॅन चालू आहे यांचा आणि यासाठी खूप मोठा फंड अलोकेट केलेला आहे. तर थोडं स्पेस टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपन्यांवर फोकस ठेवू शकता तुम्ही यानंतर. आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट बजेटमध्ये जवळपास रुरल डेव्हलपमेंटसाठी 2.66 लाख कोटी जवळपास याच्यामध्ये अलॉट केले गेलेले आहेत. म्हणजे काय ग्रामीण भागांमध्ये चांगली डेव्हलपमेंट आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये पाहायला मिळू शकते. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये FDI तुम्ही जर पाहायला गेले असेल ना FDI मागच्या 5 वर्षामध्ये भारतामधली खूप कमी झालेली आहे. खूप मोठा धक्का आपल्याला बसलेला आहे. जवळपास 40 ते 45% आपण डिक्रीज झालेलो, म्हणजे जो बाहेरनं पैसे येतो कंपन्यांमध्ये मोठमोठ्या FDI मधला तो कमी झालेला आहे आणि गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. त्यामुळे गव्हर्नमेंटने आता काय केलेलं याच्यामध्ये तर जवळपास त्यांनी त्याच्यामध्ये समजून घेतलेलं की हा काय केलं पाहिजे याच्यामध्ये आणि मोठा फंड किंवा त्यांचे जे काही टॅक्सेस आहेत ना ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी केलेले, जेणेकरून नवीन FDI भारतामध्ये येईल. मग कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीने FDI गरज आहे ना त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे, जेणेकरून आपल्याला अजून डिटेलमध्ये याचा बेनिफिट स्वतःला घेता येईल. आता हे थोडक्यामध्ये आम्ही सांगतो, अजून डिटेलमध्ये आपण याच्यावर येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये पण चर्चा करूया. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघितलं बजेटमध्ये काय होणार आहे कसं होणार आहे, पण आता चार्ट बघूया निफ्टीचा तो काय दाखवतोय, कारण त्याच्यामधून आपल्याला समजेल की आता खरंच प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं का नाही. आणि ऍक्च्युली आता मार्केट पण चालू आहे असं, ओके बजेट डेचं इथे अजून काय क्लोज नाही झालेलं आणि आम्ही असं बघतोय याच्यामध्ये तर मार्केटने एक लोअर साईडपासून एक रिकव्हरी बनवलेली आहे जी सेम कंडिशन
इथे जर तुम्ही पाहिलं असेल कुठे तर आपल्याला इलेक्शनच्या वेळी पण आपल्याला पाहिले मिळाली होती दोन्ही दिवसांना. ऍक्च्युली आम्हाला इथे अशी पाहायला मिळते म्हणजे आम्ही तुम्हाला याच्या आधी पण म्हटलं होतं आजच्या क्लोजिंगवर फोकस करा. आजचं क्लोजिंग हे दिशादर्शक राहू शकतं कारण इथे बघा फॉलोअप कॅन्डल्स आपल्याला स्ट्रॉंग बनणं गरजेचं होतं. ऍक्च्युली परवा दिवशी स्ट्रॉंग सेलिंग झालंय निफ्टीमध्ये पण त्यानंतर परत सेलिंग पण झालं ना तर ते कंटिन्यू राहील ना. इथे ऍक्च्युली जर बघितलं आज पडलं मार्केट खरं न्यूजमुळे आणि पुन्हा ते रिकव्हर होताना दिसतंय म्हणजे काय ज्या अर्थी तुम्ही तेजीचा विचार करता त्यांना भिण्याची गरज नाहीये. ज्यांना प्रॉफिट बुकिंग करायचं आहे त्यांनी थोडं थांबणं गरजेचं आहे का तर यदा कदाचित त्याचा टार्गेट असेल अजून पुन्हा एक नवीन हाय बनवावा अजून नवीन 25,000 टच करावा पण विथ कन्फर्मेशन घ्यायचंय. आता हे कन्फर्मेशन वगैरे तुम्हाला जर कळत नसेल तरी पण काळजी करू नका खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामवर जावा. तिथे आम्ही रोज सकाळी अपडेट करत असतो की मार्केटची दिशा काय राहील कुठे प्रॉफिट बुकिंग करावं कुठे सपोर्ट रेजिस्टन्स राहतील अगदी सिम्पल वेने तुम्हाला जरी कळत नाही तरी फ्रीमध्ये समजायला येणार आहे. त्यामुळे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरूनच जॉईन करा कारण आजकाल बरेच फेक अकाउंट आपले टेलिग्रामवर इतर लोकांनी बनवलेले त्याच्यापासून वाचण्यासाठी त्या लिंकचाच वापर करायचा आहे. आता मित्रांनो समजा इन केस प्रॉफिट बुकिंग आलं तर काय होऊ शकतं तर लक्षात ठेवा इनडायरेक्टली मी तुम्हाला याच्यामध्ये कंडिशन्स किंवा लेवल्स दाखवू शकतो की काय लेवल्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. लक्षात ठेवा नॉर्मली ही कंडिशन जी याच्यामध्ये लेवलची याच्यामध्ये आपल्याला थोडं प्रॉफिट बुकिंगचा झोन आहे कुठे बघा आपण सांगतो तुम्हाला मी ओके तर हा जो लेवल याच्यामध्ये इथे थोडं प्रॉफिट बुकिंग इथपर्यंत आलं आणि याच्या खाली जर प्राइस सस्टेन झाली 24,120 तर मार्केटमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळेल. आणि समजा इनकेस मार्केट जरी खाली गेलं तरी लक्षात ठेवा मोठं प्रॉफिट बुकिंग जरी येत आहे तरी 23,000 खाली ते टिकणार नाहीये. म्हणजे इथून जरी पडतोय तो 24,120 खाली तर आधी 23,750 23,500 आणि त्याच्या खाली मग 23,000 हे एक चांगलं करेक्शन असेल आणि आम्ही ऑन टाइम पण तुम्हाला अपडेट करत राहणार आहोत. त्यामुळे भिण्याची गरज नाही आहे कसली कंडिशनला. सध्या विचार करा की आजचं मार्केट कुठे क्लोज देणार आहे त्याच्यानंतर जो समजा तो 24,550 वरती सस्टेन राहतो तर यदा कदाचित तो पुन्हा एक टॉप लेवलला जाऊ शकतो आणि तिथून तो करेक्शन दाखवेल. जोपर्यंत याच्यामध्ये फॉल कंटिन्यू होत नाहीये हा रेंज ब्रेक करत नाहीये तोपर्यंत अजून पण भिण्याची गरज नाहीये. भलेही म्युच्युअल फंडांवर कशावर काय टॅक्स वाढवतील अमुक तमुक काय होईल शांत राहा काय होत नाहीये हे सगळं. ऍक्च्युली आपल्याला काय खूप मोठा लॉस नसणार याच्यामध्ये आपण फक्त लेवल्स बघायचे त्यामध्ये ट्रेड करायचे. सेम कंडिशन बँक निफ्टीमध्ये पण आपण पाहू शकता काय कंडिशन बनते बघा. बँक निफ्टी आपण याच्यामध्ये टाकू शकतो. बँक निफ्टीचा चार्ट जर बघितला तुम्ही याच्यामध्ये सिम्पली तर एक कंडिशन बघा इथे काय दिसतोय सेम आहे. इथे कुठलंही याच्यामध्ये खालच्या साईडला नाही इथे बरोबर रेंजबाउंड झोन मध्येच तो आहे. अर्थात 51,500 खाली गेल्यानंतर थोडं तुम्हाला इथं कॉशियस राहायचं कारण बँक निफ्टी निफ्टीच्या कम्पेअर करता थोडी वीक दिसते आपल्याला कारण फायनान्स सेक्टरसाठी असं काही बनवलेलं नाही किंवा कुठे काही न्यूज नाही आहे अमुक तमुक काही नाही झालेलं याच्यामध्ये. त्यामुळे ओके तर थोडं सावध राहा बँकिंग सेक्टरविषयी फायनान्स सेक्टरविषयी. बाकी जरी समजा याच्यामध्ये करेक्शन आलं तरी 51,700 पासून 1,000-2,000 पॉईंट जास्तीत जास्त पडेल म्हणजे 49,500 ही मॅक्झिमम लेवल तो बॉटम पर्यंत दाखवेल ऍज अ करेक्शन म्हणून तिथून तो पुन्हा ट्रेंडमध्ये येऊ शकतो आणि आत्ता त्याचा विचार करायची गरज नाहीये कारण आता कुठे दिसतच नाही याच्यामध्ये. तर मित्रांनो हे असे साध्या सिम्पल लेवल्स होते याच्यामध्ये. थोडक्यामध्ये जर सारांश घ्यायचा असेल तर काय सांगेल मी जे पण आता सेक्टर्स आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्या सेक्टर्सला फोकस करा त्या सेक्टर्समधल्या स्टॉकचा अभ्यास करा याच्यामध्ये आणि जेणेकरून तुम्हाला पण ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये समजायला सोपं जाणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट हे बजेट होतं देशाचं. पहिली गोष्ट स्वतःच्या बजेटवर काम करा कारण स्वतःचंच बजेट बनवलेलं नाहीये आणि त्याने जर देशाची चिंता करायला सुरुवात केली तर त्याचा काय फायदा पण नाही होणार. तुमचं बजेट बघा त्या बजेटनुसार ट्रेड करा जिथे चांगला प्रॉफिट होतोय तिथे प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा. कारण महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट कुठेही कन्फर्मेशन देणार नाही ना कुठेही पॅनिक होऊ नका कारण आम्ही तुमच्यासाठी बसलेलोच आहोत याच्यामध्ये. कुठेही मार्केटमध्ये आम्हाला तेजी जरी दिसते किंवा मंदी दिसते तुम्हाला आम्ही ऑन टाईम याच्यामध्ये आपला यूट्यूब असेल टेलिग्राम असेल इंस्टाग्राम असेल किंवा इतर ग्रुप्सद्वारे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प्रत्येकाने खाली सांगायचंय आणि तुम्हाला काय वाटतं मार्केटची पुढची दिशा काय राहू शकते. भलेही मार्केटला एका करेक्शनची गरज आहे परंतु अजूनही त्या बजेटमुळे त्याच्यावर काही मोठा इम्पॅक्ट झालेला दिसत नाहीये. जेव्हाही तो इम्पॅक्ट होईल त्यानंतर आपण सेलिंगलाही कंटिन्यू करू शकता. तोपर्यंत मित्रांनो तुमच्या अमूल्य कमेंट खाली करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.